एक परिपूर्ण चित्र काढण्यासाठी व एक उत्तम चित्रकार होण्यासाठी रेखाटन सराव व त्यामध्ये सातत्य असणे अतिशय आवश्यक आहे. सततच्या रेखाटन सरावामुळे आपल्याला चित्रात जिवंतपणा आणता येतो. आपण या ठिकाणी स्मरणचित्र काढण्याकरिता आवश्यक असणाऱ्या मानवाकृती, शरीर रचनेचा अभ्यास कसा करावा व परिपूर्ण मानवाकृती कशी काढावी हे पाहणार आहोत. प्रथम डोळा, कान, नाक, ओठ, हात, पाय या अवयवांचा वेगवेगळ्या रेखांकन सराव करावा. मानवाकृती चेहऱ्याचा सराव करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी की मानवाकृती चेहरा हा अंडाकृती आकाराचा असतो, तो पूर्ण गोलाकार नसतो. चेहऱ्याचे उभे समान दोन भाग व आडवे तीन भाग पडतात. आडव्या तीन भागांमध्ये वरील पहिला भाग भुवईपर्यंतचा कपाळपट्टीचा, दुसरा भाग नाकापर्यंतचा व तिसरा भाग हा हनोटीपर्यंतचा असतो. भुवईच्या रेषेमध्ये कान सुरू होतो व नाकाच्या रेषेमध्ये कान संपतो, तर कानाच्या व हनवटीच्या रेषेच्या मध्ये तोंडाची म्हणजेच ओठांची रचना. या चेहऱ्याच्या प्रमाणांचा उपयोग करून समोर बघतानाचा पूर्ण चेहरा तसेच डाव्या बाजूला व उजव्या बाजूला बघतानाचा चेहरा रेखांकन सराव करावा.